स्वरचित कविता सादर करते आहे। अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हा जो माझा कविता संग्रह आहे, या कविता संग्रहातील कैलासवासी नरहर कुरुंदकर या मराठीतील श्रेष्ठ तत्वचिंतक, समीक्षक, लेखक व विचारवंत असलेल्या कुरुंदकरांविषयी माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना या कवितेत मी व्यक्त करत आहे। त्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेली ही कविता तू हे असं काय करून गेलास माझ्यात। कुरुंदकर, तुला जाऊन होतायत आता तीन तपे, गेलास तेव्हा होतो आम्ही शाळकरी पोरे, पण काहीच नातं नसताना ही बेचैनी हुरहुर का सरत नाही अजून, तू हे असं काय करून गेलास माझ्यात, सांग का लोटू शकला नाही माती तुझ्या जाण्याच्या वेदनेवर, काळ लोटू शकला नाही माती तुझ्या जाण्याच्या वेदनेवर, 40 वर्षानंतर सुद्धा जणू कालच गेलास असं वाटत राहत रोज, माझं तसं बरं चाललं होतं, तथाकथित विचारवंत म्हणून माझं तसं भरत चाललं होतं तथाकथित विचारवंत म्हणून, पण एका बेसावच क्षणी केलेस तू बंबार्डिंग आणि उद्ध्वस्त केलास माझ्या बंचुकेपणाचा बंकर, तेव्हापासून व्यासंगहीनतेचा आणि स्वतःचा बचाव करणं मुश्किल झालंय कुरुंदकर। शिवरात्रीच्या त्या रात्रीसारखी उडवली झोप कायमची आणि निघून गेलास मात्र स्वतः चिरनिद्रेला, तुझी ती धक्कादायक मांडणी, नाट्यपूर्ण पोच घेतलेली वाक्यांमागून वाक्ये, व्यासंगाच्या पायावर उभारलेल्या तर्काच्या इमारती या दुनियेत कधी हरवलो ते कळलंच नाही। मौलवींच्या सभेत जाऊन मुस्लिम नसण्याचा हक्क मागणार धाडस माझ्यासाठी अथेनच्या रस्त्यावरच्या सॉक्रेटिसला भेटवणार। तू रुतत जातोस असा, तू रुतत जातोस असा खोल खोल मनाच्या तळात, आणि कसा असशील तू याचे कल्पनाचित्र विणत राहतो मी रोज, विचारत राहतो अनेकांना, बघितलंय का कुरुंदकरांना तुम्ही, आणि तुझ्या आठवणी ऐकत राहतो अनेकांकडून, कानात प्राण आणून आणि सांत्वना करत राहतो माझीच, उशिरा जन्माला आल्याच्या पश्चातापाची, आज तू हवा होतास, आज तू हवा होतास समस्त तत्वज्ञानांचा अस्त होण्याच्या युगात, छोट्या माणसांच्या मोठ्या सावल्या पडताना तू हवा होतास आभासी जगाचा बुरखा फाडायला, इतिहासाचा खरा अर्थ सांगत अस्मितेची साठमारी थांबवायला, आणि उसळत्या तरुणाईला वाटा तुझ्या माझ्या दाखवायला। कुठं शोधू तुला सांग, कुठं शोधू तुला सांग, गोदावरीच्या काठाकाठानं अरुण्य हृदय करत तुला शोधतो आहे मी निरर्थकपणे, तू आयुष्य व्यापून उरणारी बेचैनी माझ्यासाठी, तू हे असं काय करून गेलास माझ्यात गुरुजी, तुझ्यासारखं प्रसवताही येत नाही आणि तुला विसरताही येत नाही, तुझ्यासारखं प्रसवताही येत नाही आणि तुझ्यासारखं तुला विसरताही येत नाही गुरुजी, तुला विसरताही येत नाही गुरुजी।